ही वर्षानुवर्ष उत्तम अभिनय करते आहे विविध क्षेत्रांमध्ये टेलिव्हिजनवर आपण तिला अनेक वर्ष बघतो आहोत की फिल्म्समध्ये आपल्याला दिसली आहे वेब वेबसिरीजमध्ये दिसली आहे पाच वर्षाच्या मुलाची आई आहे थँक्यू तू इथे आलीस आमच्याशी गप्पा मारायला तयार झालीस एका फोनवर आलीस का माहिती मी आई झाल्यानंतरचा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे का <laughs> नाही माझा घेतला कोणी इंटरव्ह्यू म्हणजे <laughs> <laughs> इंद्रधनुषच्या नंतर मला एक खूप लो पेज आठवते आहे माझी मला कामं मिळाली नाही फार पटापटा पण मी खूप गॅप गॅपने टेलिव्हिजन केलं आहे जसं सतत नाही केलं आहे आणि म्हणून कार्तिक झाल्यानंतर चार वर्ष मी काय नाही केलं मला कुकिंग तुला आवडत नाही प्रेमाने एकाच व्यक्तीविषयी कुक व्यक्तीसाठी कुक करू शकते स्वयंपाक करू शकते माझ्या मुलासाठी तोही रोज नाही रोज त्याच्यासाठी मी एक पदार्थ बनवू शकते प्रेमाने <laughs> एकाच व्यक्तीसाठी <से> <laughs> नमस्कार मी मुग्धा बोले आर पार वुमन की बात मध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्याकडे जी पाहुणी आली आहे किंवा माझी आली मा आहे ती वर्षानुवर्ष उत्तम अभिनय करते आहे विविध क्षेत्रांमध्ये ती नाटक करते ती टेलिव्हिजनवर आपण तिला अनेक वर्ष बघतो आहोत ती फिल्म्समध्ये आपल्याला दिसली आहे वेब सिरीजमध्ये दिसली आहे तिने जाहिरातींमध्ये का खूप कामं केली आहेत आणि आता ती एका पाच वर्षाच्या मुलाची आई आहे आणि खूप विचारपूर्वक मुलाला वाढवते भेटूया कादंबरी कदम मुला <laughs> वॉट एन इंट्रोडक्शन हो म्हणजे एवढं फॉर्मल आपण कधीच नाही नाही आणि बहुतेक बोलत ना आपण असं पण तरी सुद्धा करणं हो थँक्यू तू इथे आलीस आमच्याशी गप्पा मारायला तयार झालीस एका फोनवर आलीस याचा मला खूप आनंद तुला माहिती आहे मी आई झाल्यानंतरचा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे का नाही माझा घेतला कोणी इंटरव्ह्यू पण असं कसं तू खरं एवढं चार चौघीच्या निमित्ताने असे ते ग्रुप इंटरव्ह्यू झाले आमचे बट माझा पहिला इंटरव्ह्यू आहे कदाचित असं झालं असेल की गेल्या काही वर्षात तू इंडिपेंडेंटली वेगळं काम केलं नशील म्हणून का केलंयस खरं तर नाटकात इट्स अ टीम राईट पण आता कादंबरी तुला मला वाटतं इंद्रधनुष्य नावाच्या सिरियल मध्ये मी पहिल्यांदा बघितलं होतं बरोबर आहे आहे तुला हो अर्थात तेव्हा झी मराठी अल्फा मराठी होतं हो हो करेक्ट तर तू कशी काय तिथपर्यंत कशी काय पोचलीस म्हणजे मुळात तुझी सुरुवात कुठे झाली अभिनय करायला आणि तू तिथपर्यंत कशी काय पोचलीस माझ्या स्मरणात जेवढं आहे माझे वडील बी एस टीत काम करायचे सो बी एस टीच्या so, अनेक नाटकांच्या कॉम्पिटिशन्स असायच्या इफ यू रिमेंबर आय थिंक प्रशांत सर शरद दादा पोंगशे हो हो, ते पण बी एस टी हो, हो, मधल्या नाट हो, नाटक करत करत हो, त्यांची हो, हो, सुरुवात झाली आहे माझे वडील तसेच बी एस होते आणि सो तिथे बालनाट्य होती तर चिमणा बांधतो बंगला नावाचं तेंडुलकरांचं एक बालनाट्य होतं ज्याच्यात चिमणीच्या पिल्लाचं काम मला देण्यात आलं होतं सो एका विंगेतनं उडत उडत दुसऱ्या विंगेत जाणं असं असं तत्सम काहीतरी होतं सो दॅट वॉज माय फर्स्ट थिएटर एक्सपिरियन्स आणि मग शाळेत गेल्यानंतर मग आंतरशालेय कुमार कला केंद्राच्या स्पर्धा वगैरे मुंबईत कुमार कला तू मराठी मराठी माध्यम सो कुमार कला केंद्राच्या स्पर्धा असायच्या आणि तिथे बरेचदा त्या एकपात्री दिवाकरांच्या नाट्यछटा नावाचं एक पुस्तक होतं छोटं ज्याच्यातल्या अनेक नाट्य त्याच्यामुळे काय चिंग माझ्या चिंगीचं लग्न अशी एक नाट्यछटा होती सो ती माझी इतकी फेवरेट नाट्यछट्टा होती कारण ती सादर करताना बाहुली घेणं अलाउड होतं अच्छा सो so, अदरवाइज तुम्ही शाळेत खेळणं बिळणं घेऊन जाऊ शकत नाही ना सो मला असं वाटायचं की बाकी सगळे येऊन असेच परफॉर्म करतायत मी खेळणं घेऊन येऊ शकते सो ते तिथून सुरू झालं आणि मग ते वा मग आपण कॉलेजमध्ये जातो मग तिथे भाग घेतो मग तिथे कोणीतरी तुम्हाला बघतं मग तेव्हा नुकतंच टेलिव्हिजन आणि काय म्हणतात केबलचे वेगवेगळे चॅनल्स सुरू झाले होते तसं मग ते कांचन नायकांनी मला इंद्रधनुष्यासाठी तसं विचारलं पण ते टेलिव्हिजनवर येण्याआधी तू व्यावसायिक नाटक किंवा असं काही त्या मार्गाने गेली नव्हतीस ऍक्च्युली मला माहीतच नव्हतं हाऊ टू गो अबाउट इट कारण आमच्या आजूबाजूला तसं कोणी नव्हतं फॅमिलीचा तसा काही संबंध नव्हता आणि कुटुंबात असं कोणी या क्षेत्रातलं नव्हतं सो मला फक्त एवढं माहित होतं की हे आपल्याला आवडतंय कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजच्या नाटकांमध्ये का आय एन टी यूथ फेस्टिवल मृगजळला मी व्हॉलेंटियर असायचे सो so, हे सगळं आपल्याला आवडतं आहे एवढंच माहित होतं आणि पुढे काय करायचं हे कळायच्या आधी मी इंद्रधनुष्य मिळालं तेव्हा मी कॉलेजमध्ये होते अच्छा मी फायनल इयरची एक्झाम देता देता इंद्रधनुष्य इंद्रधनुष्यचे काय काही शूटिंग तर मी दोन पेपरांच्या मध्ये के वगैरे पण गेले हो हो ते एक केले ना म्हणजे कॉलेज किंवा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन मध्ये त्या त्या वर्षी कोणीतरी एक जण फारच अशी लखलखती तारा म्हणून हो, हो 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 मी लखलखती तारा कधीच नाही झाले कारण मला असे वेगळे कोपऱ्या कोपऱ्यातले मिळत होते सो मला आठवत so, आहे सो तसं माझी कंटेंपररी त्यावेळेला होती आदिती सारंगर रुयाला मंजुळा so, सो मला असं वाटतं वाव किती छान केलं हिने काम वगैरे मी तेव्हापासून तिची फॅन होते की यु नो ऑफकोर्स वी आर कंटेम्पररीज बट ती मला असं वाटलं की अरे बापरे असं तर काम आपण कधीच नाही करू शकणार आणि सो मजा पण मग तू जेव्हा काम करायला लागलीस आणि तुझं कौतुक व्हायला लागलं जेव्हा लोक तुझ्याबद्दल असं म्हणायला लागले की अरे असं तर काम आपण नाहीच करू शकणार जसं ही करते तसं तेव्हा तुला काय वाटलं कारण कांचन नायक हे खूप मोठं हो त्यांना तुझं काम आवडलं आणि त्यांनी मला छान वाटायचं मला असं वाटायचं की आवडत आहे ना नक्की यांना यांना इट वॉज गुड ऍक्च्युली मला फार कळायचं नाही मला असं वाटायचं की हा ठीक आहे आपल्याला काम मिळालंय ही छान गोष्ट आहे पण आपल्याला मिळत राहील ना काम म्हणजे इंद्रधनुष नंतर मला एक खूप लो फेज आठवतेय माझी आय वॉज अ ट्वेंटी इयर ओल्ड आणि इंद्रधनुष्य तशी बऱ्यापैकी गाजली oh. ग सिरियल आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या सहा सात बहिणी होतो आय थिंक फक्त मी आणि मिता सावरकर मिता सावरकर तेव्हा खूप ॲड्स वगैरे हो करायची आणि मी टेलिव्हिजन नंतर करत होते आणि नंतर कोणी काही फार करेना आम्हाला कामं मिळाली नाहीत फार पटापटा इतर मुलींना पण so, सो अशी एक लो फेज पण मला आठवते ज्या फेजमध्ये मी एक वर्ष नोकरी केली इंद्रधनुष्याच्या नंतर कॅन यू इमॅजिन कारण मला कळायचंच नाही की मी आता म्हणजे मी आता काय करू so हो हो सो ग्रॅज्युएशन झालं होतं माझं आणि मग घरात बसायचं नव्हतं घरात बसणं टू व्हेरी डिप्रेसिंग काहीही कुठलंही काम पण मला घराबाहेर पडू सो मी अशी एक रॅन्डम नोकरी पण गेली एक वर्ष आणि मग त्याच्यानंतर आय थिंक अवघाची संसार वगैरे सुरू झालं मग एक गाडी माझी चालली पुढे रुळावर चालत राहिली धावत राहिली पण का तुला काम मिळालं नसेल कारण म्हणजे तुझा इतका सुंदर म्हणजे टेलिव्हिजनवरती खूप कमी सुंदर चेहरे असतात आणि ती रिक्वायरमेंट आहे त्या माध्यमाची आपल्याला आवडून आवडू हा मुद्दा त्याच्यातला नाहीये घराघरांमध्ये त्यांना ज्या सोशिक सुना बघायच्या असतात इन वे तसा तशी तू दिसत होतीस हो पण मरा मला मराठी मध्ये ते सून बीनचं खूप नंतर आलं मला हिंदीकडे आधी हिंदीने आधी मला घेतलं तिकडे सुबहुरानी म्हणून मराठीमध्ये मला हिरोईनच्या धाकट्या बहिणीचीच कामं मिळत होती पण ह्याचं कारण म्हणजे विचारण्याचा मुद्दा असा की तुझं त्यावेळेला जे काही तेव्हाच्या काळाप्रमाणे अपेक्षित किंवा गरजेचं होतं ते पी आर कमी पडत होतं असं काही होतं का पी आर जी बोंबच आहे पण अगं माझी ती अजूनही आहे म्हणजे मला खूप स्वतःला म्हणजे मला आता कळत नाही इंद्रधनुष्यला टेक्निकली चोवीस वर्ष झाली शक्य चोवीस वर्षानंतर सुद्धा आजही माझी पी आरची बॉम्बज आहे म्हणजे आता आपण ओळखतो एकमेकांना हाय हॅलो करतो पण असं एक उठून आता इथे गेलं पाहिजे वगैरे इट्स अन एफर्ट इट डजंट कम नॅचरली टू मी किंवा मी असं कामासाठी फोन केले नाही आहेत लोकांना असं नाही आहे म्हणजे आता कार्तिक झाल्यानंतर मी दोन तीन लोकांना फोन केले की मला आता काम हवं आहे तर काही असेल तर सांगा मी आता मी वेगळी दिसते आता आय फॉल इन टू अ डिफरंट ब्रॅकेट नाव सो म्हणजे डोंट जस्ट अज्यूम की ही लहान दिसते आणि mm -hmm. ही ह्याच्यात बसणार नाही मला ऑडिशन करा देन यू कॅन रिजेक्ट मी बट ॲटलीस्ट ऑडिशन मी सो तेव्हा मला तर पी आरचं मला नाही जमायचं म्हणजे मला कळायचं नाही काय करायचं आता पी आरसाठी वेगळं असं काय करायचं असतं मग मला अनेक वर्ष असं वाटायचं की आपण एक चांगलं काम केलं की के आपल्याला दुसरं चांगलं काम मिळतं mm -hmm. आणि ते तो बबल असा बस्ट झाला ग की असं नाही आहे गणित म्हणजे दोन अधिक दोन चार इतकं सरळ नाहीच आहे इनफॅक्ट गणितच सोपं आहे असं वाटायला लागलं नंतर <laughs> 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 कठीण जे शाळेत असताना मला वाटायचं गणित आता मला वाटायचं अरे गणित सोपं आहे ॲटली हे प्लस हे हेच असणार आहे हे बदलत नाही इथे यू जस्ट डोंट नो आणि मग तू हिंदी करायला लागलीस तीन बहुरांनी हा हिंदी बहुर्युनि तीन बहुरान्यू अमॉज माय मी ऍक्च्युअली सास मध्ये काम केलंय माहिती आहे तुला सास नावाची नीना गुप्ताची करेक्ट त्याच्यामध्ये एक तीन चार एपिसोडचं काम होतं तिच्या नीना गुप्ताच्या मुलाच्या कॉलेजमध्ये एक मुलगी त्याला त्रास देत असते ती त्रास देणारी मुलगी मी होते <laughs> <laughs> लोकांच्या लक्षात राहण्याची काहीच गरज नाही कास्टिंगच चुकलंय <laughs> ना असं <laughs> असूच शकत so, सो ते एक ते हिंदीमध्ये मी केलं होतं आणि मग तीन बौराणी अँड देन इट नेव्हर स्टॉप सो हिंदी टेलिव्हिजनने मला खूप परत परत, परत बोलावलं फॉर hmm. मोर प्रॉमिनंट रोल्स hmm. आणि मराठीमध्ये अर्थात तुझं वीन सख्यारे केली मी दॅट गेव्ह मी लॉट ऑफ लव्ह पण मी खूप गॅप गॅपने टेलिव्हिजन केलं आहे म्हणजे असं सतत नाही केलं आहे म्हणजे मला एक साधारण लक्षात आलं की हां आता आपण एक पुढचं वर्ष आपलं एक फायनान्शियल आपली गणित इकनॉमिक गणित आपलं जरा जुळलं की मग मी नाही करायचं आहे टेलिव्हिजन मग मी नाटक करायचे असं आय थिंक ठरवून नाही केलं बट आय थिंक आय जस्ट मॅनेज्ड टू डू दॅट पण म्हणजे आता तुला टेलिव्हिजन करायचं नाही आहे म्हणजे एवढा काळ तू टेलिव्हिजन केलंस आणि आता कार्तिक नंतर तू केलं नाही आता ना ॲक्च्युली तुला खरं सांगू मला आत्ताचं टेलिव्हिजन ज्या प्रकारे ऑपरेट होतं मला थोडीशी भीती वाटते म्हणजे मी आता अशा स्पेसमध्ये नाही आहे की मला रात्री दहा वाजेपर्यंत माहीत नाही आहे उद्याचं उद्याचं माझं आयुष्य काय असणार आहे अशी मी आत्ता नाही जगू शकत कारण मला मुलगा आहे त्याचं एक रुटीन आहे आणि मी जर कोणाला सांगितलं की ठीक आहे महिन्याचे पंधरा दिवस मी तुमच्यासाठी काम करीन आपण ते असे डिवाईड करूया का म्हणजे आठवड्यातले चार दिवस चार दिवस चार दिवस चार दिवस किंवा तीन दिवस तीन दिवस पण तशी सिस्टीम देर इज नो सिस्टीम इन प्लेस आणि कोणाला विचारायला गेलं की असं करू शकतो का तर ते म्हणतात नाही पण मग ते रायटर लिहून येत नाहीत मग ते म्हणतात नाही पण आमच्यापर्यंत हेच आलेलं नसतं नाही मग ते तिकडनं अप्रूव्ह झालेलं नसतं पण मला असं वाटतं की माणसंच करतायत ना पण हे म्हणजे काही ए आय काही ऑपरे हे नाही आहे ना ह्याच्या मागे आपणच करतोय ना सो आय डोंट नो ते ते मला आता भीतीदायक आहे माझ्यासाठी त्यामुळे मी लांब आहे टेलिव्हिजनपासून पण हा प्रॉब्लेम खूप मोठा झाला आहे अगं म्हणजे मला असं खूप वेळा वाटतं की त्याच्यामुळे चांगले कलाकार हल्ली दूरचित्रवाणी मालिकांपासून लांब जात शक्य आहे हे खूप एक महत्वाचं कारण झालंय म्हणजे काय माहित आहे तुला सांगू की तुम्हाला फोन येईल तेव्हा उठून निघायला तुम्ही म्हणजे कुठून तरी मुंबईच्या बाहेरून आलेली व्यक्ती ही करू शकते जी फक्त हे काम करायला आली आहे यु नो मे बी द यंगर जनरेशन पीपल इन देअर टीन्स किंवा ट्वेंटीज की ज्यांना एक अट्रॅक्शन आहे डेली सोप्सचं uh, हिरो हिरोईन ते फक्त तेवढ्यासाठी आलेत ते लोक हे करू शकतात कुटुंब व्यवस्थेत राहणारे लोक हे नाही करू शकत थोडं मला असं वाटतं कादंबरी की ते जे सर्वायवल इन्स्टिंक्ट असतं ना जे आमच्यासारख्या सुद्धा अनेक लोकांच्या बाबतीत ते काही प्रमाणात वर्क झालं असं मला वाटतं की तू म्हणतेस आम्ही बाहेर न आलो होतो आणि पहिल्या दिवसापासून आम्ही बाहेर राहत होतो आम्हाला घराची भाडी भरायची होती वगैरे बरोबर आहे बरोबर आहे त्या मनानी मला असं वाटतं की तुम्ही सगळे मुंबईतले घरात राहणारे करेक्ट कुटुंबात राहणारे मग ते सर्वायवल इन्स्टिंक कमी पडायचे ऍक्च्युली तुला मी सांगू का मला हे बरोबर आहे तुझं म्हणजे तुमचं घर असणं शुड बी युअर ॲसेट नॉट युअर वीकनेस hmm. सो बरेचदा काय होतं माहिती ना तुम्ही आळशी बनता hmm. म्हणजे आता मला असं वाटतं की मी पुण्यात जाते पुणं मला इतकं आवडतं मला असं वाटतं इथून उठून कसं जायचं मुंबईत का तुम्ही आलात कसे आलात इतकं सुंदर शहर इतकं सुंदर वातावरण इतकं छान दुपारी छान एक मॅप मिळते तुम्हाला माझं करिअर नसतं झालं मी पुण्यात जन्माला आले असते तर मी नसते येऊ हो शकले मुंबईत करिअर करायला वगैरे खूप सुंदर ह्याचा शहराशी काही संबंध नाहीये <laughs> तुला नाही आहे तुला तुला ती नव्हती असा त्याचा अर्थी आयक आय हॅव मे मेबी पण मग त्या सगळ्या काळात तुला लोकांची कामं बघून किंवा uh, हे मला करायचंय इथपर्यंत मला पोचायचंय अशा प्रकारच्या भूमिका मला करायच्या आहेत असं कधी काही वाटायचं का सी मा मला एवढंच होतं की मला चांगलं काम करायचं आहे आणि पैसे कमवायचे आहेत कारण एका पॉईंटला मी भाड्याने राहत होते म्हणजे माझं मुंबईत मॅम माझी आई राहत होती पण मी आईबरोबर नव्हते राहत मी माझी माझी वेगळी राहत होते मग मला लक्षात आलं की आपल्याला एकटीला नाही राहता येणार मग मेनका नागराजन नावाची माझी एक या क्षेत्रातली मैत्रीण आहे तिला मी म्हटलं कॅन वी शेअर अ फ्लॅट मग आम्ही फ्लॅट शेअर सो मी मला असं वाटतं की मुंबईत आ, एका शहरात राहून पण मी hmm. अशीच राहत होते की मग बँकेत किती पैसे आहेत मग आता कुठलं पुढचं काम आल्यानंतर आपल्याला का, हे करता येणं शक्य आहे मग टेलिव्हिजन आत्ता घ्यायचं का एखादी सिरियल आली तर नाटक करणं आपल्याला किती परवडणार आहे हे स ही ह्या सगळ्या गणितांवर होतं ते म्हणजे मला ही भूमिका करायची वगैरे वॉज अ लक्झरी ॲट दॅट टाईम सो आय थिंक ते घडत गेलं त्या ते अडखळत अडखळत मग मध्येच एखादा चांगला रोल मिळाला मग मध्येच अशी एक फेज गेली की का काम मिळत नाही आहे ह्या सगळ्या याच्यामध्ये आय थिंक होत गेल्या त्या गोष्टी तर मला असं वाटतं आहे की त्याच्यामुळे थोडक्यात टेलिव्हिजन ॲक्टर्सचं किंवा ॲक्टर्सचं आयुष्य हे कायमच ग्लॅमरस असतं असं नाही आहे आपल्या गरजा त्या पद्धतीने आपल्याला मॅनेज कराव्या लागतात कमी जास्त कराव्या लागतात हो हो म्हणजे ॲक्टर अक, म्हणून एक पण पर्सनलीसुद्धा म्हणजे आता तुला असं वाटू शकतं की मला नाही आहे मोठ्या गाडीची गरज मला छोटी गाडी चालणार आहे मला असं वाटू शकतं नाही मोठी गाडी <laughs> so, ना ही माझी गरज आहे सो तुम्ही व्यक्ती म्हणून कशा आहात ह्याच्यावर पण खूप गोष्टी अवलंबून असतात काही लोकांना वाटतं की ब्रँडेड क्लोज ही त्यांची गरज आहे काही लोकांना नाही वाटत तसं दे बोथ आर ॲक्टर्स एकाच फील्डमध्ये वावरत आहेत म्हणजे मी आता Uh, माझ्या मुलासाठी सगळ्या गोष्टी विकत नाही घेत hmm. कारण मला असं वाटतं ते एनवायरमेंट फ्रेंडली नाही आहे hmm. तुम्हाला ते परवडतं की नाही hmm. एवढाच फक्त प्रश्न नाही आहे सो so, खेळणी पुस्तकं hmm. आम्ही एक्सचेंज करतो hmm. जुने कपडे जुने युनिफॉर्म्स नीट ठेवून ते छोट्या मुलांना देतो किंवा मोठ्या मुलांचे आमच्याकडे येतात जे आम्ही वापरतो सो hmm. so, ही माझ्या मैत्रिणीची साडी आज मी नेसली आहे इथे आज सो आय डोंट माइंड बॉरोईंग त्याच्यात मला काही कमीपणा वाटत नाही सो आपण ॲक्टर आहोत म्हणून एक अफकोर्स वी हॅव अ लाईफस्टाईल टू मेंटेन की आपल्याला रिक्षातनं आता मुंबईत आपण जसे जसे राहतोय अख्खं मुंबई खणून ठेवलं आहे यू नीड टू टेक अ कॅब रिक्षाने जायची याची आता बरेचदा श शक्य नाही होत आपल्याला सो so, ते आपलं आपल्याला ठरवायला ला लागतं की काय प्रायोरिटीज आहेत आणि मग ह्या सगळ्या काळात जाहिराती पण करत होतीस hmm. मला नेहमी असं वाटतं की सुंदर चेहरे ज्यांचे टेक्निकली आणि okay. सुंदर चेहरे असतात त्यांना काम मिळणं सोपं असतं असं लोकांना वाटतं तसं खरंच असतं का म्हणजे तू, म, तू मही त्या, त्या कॅटेगरीतली क्या आहेस तर म्हणून तू सांगतेस हे मला मी सांगायची गरज नाही हे लोकांना दिसतंय नाही बट असं काही नाहीये आय थिंक तुमच्याकडे तो एक ड्रायव्हिंग फोर्स पाहिजे दॅट इज मोर इम्पॉर्टंट hmm. तुमच्याकडे खूप टॅलेंटेड लोक असतात तुमचा अप्रोच कसा आहे त्याच्या त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत अनकन्व्हेन्शनल चेहरे हॅव बिकम अ बिगर सक्सेस स्टोरीज यू नो अँड आय लुकअप टू देम सो मेनी ऑफ देम सो आय एम शुअर त्यांची मेहनत त्यांचा अप्रोच त्यांच्या आतलं ते एक काय म्हणतात स्पिरिट सगळंच पण मेटर्स अजूनही असे चेहरे लागतात नाही ग आता कुठे आता वेब सिरीजमध्ये वगैरे अर्थात मला असं वाटतं वेब सिरीजमुळे एक वेगळं क्षेत्र खुलं झालंय की तुम्हाला आता असं नाही वाटत की ओ नाव आय एम नॉट इन अ हिरोईन ब्रॅकेट कारण आता आजी आजोबांची फिल्म आहे द स्टोरी इज अबाउट आजी आजोबा ते हिरो हिरोईन आहेत किंवा काय म्हणतात मिडलाईफ क्रायसिस विषयी स्टोरी आहे सो दे आर हिरो हिरोईन्स सो पूर्वी असं होतं ना की एक तिशीच्या आतच जेवढं करता येईल तेवढं आता तसं काही नाही राहिलं आहे hmm. मी आता शेफाली शाह इज डूईंग द बेस्ट ऑफ हर वर्क इन हर दिस इनिंग म्हणताय चाळीशी नंतर, नंतर। मग तुला थ्री ऑफ अस जेव्हा मिळाला तेव्हा ते, ते पटकन मिळालं का म्हणजे तुझी सगळी बॅकग्राऊंड आणि ह्या सगळ्यामुळे थ्री अस सारखी वेब सिरीज फिल्म जेव्हा तू करायला गेलीस तेव्हा तुला ती आ, सहज मिळाली नाही 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 अजिबात त्यांच्या शेफाली छाया आणि सगळेच म्हणजे उत्तम अभिनेते होते नाही तर ते थ्री ऑफ अस ऍक्च्युअली जेव्हा बनत होती तेव्हा त्या प्रोसेस मध्ये मी होते मला स्क्रिप्ट माहित होती आणि uh, कार्तिक तेव्हा तीन वर्षाचा होता सो आय रिमेंबर टेलिंग अविनाश की uh, बाकी तीन लोकांच्या कास्टिंगमध्ये तर अर्थातच मी नाही आहे ते मला माहीत होतं uh, शेफालीचा रोल तेव्हा कोण करणार ह्याविषयी बोलणं चाललं होतं सो मी त्याला म्हटलं की हू इज प्लेईंग सारिका तर तो मला म्हणाला नाही ते जरा विचार करायला पाहिजे तर मी म्हटलं कॅन यू प्लीज ऑडिशन मी फॉर सारिका तर मला म्हणाल नाही तू खूप लहान दिसशील म्हटलं बरं मग परत त्याच्या मीटिंग्ज व्हायच्या मी माझ्या कानावर गोष्टी पडायच्या मग मी त्याला म्हणायचे कॅन यू प्लीज ऑडिशन मी फॉर सारिका नाही नाही तू खूप लहान दिसशील म्हटलं बरं मग असं करता करता माझ्या लक्षात आलं की माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी सारिकासाठी ऑडिशन <laughs> केलं सो मी म्हटलं की एकदा मी म्हटलं मला तुम्ही रिजेक्ट करा हरकत नाही पण जस्ट सी मी ऑन कॅमेरा मग मी जयदीप ऐलावतचं सगळं हे शोधून काढलं मग मी त्याला लक्ष म्हटलं आहे बघ जयदीपमध्ये आणि माझ्यामध्ये वी आर आम्ही समवयस्क आहोत वे मी आणि जयदीप ॲलावत सो मी म्हटलं नाव लेट द कॅमेरा डिसाईड ओके मग आम्ही एक ऑडिशन म्हटलं चला देव त्याने बहुतेक त्याला म्हटलं असेल चला तिथे तिथे तिची ऑडिशन एक घेऊन टाकूया आपण सो मग आम्ही ऑडिशन दिली घरची साडी वगैरे नेऊन त्या कास्टिंग डिरेक्टरकडे मी गेले आणि त्याला मी म्हटलं मला सांग हां काय वगैरे ऑडिशन दिली म्हटलं आता मी रिजेक्ट झाले तरी चालेल ॲटलिस्ट आय हॅव ऑडिशन सो फॉर्च्युनेटली त्याला माझी ऑडिशन आवडली आणि तुला माहीत आहे का देर वर टू शॉर्टलिस्टेड पीपल शर्वरी पाटणकर आणि <laughs> <laughs> शर्वरी आणि कादंबरी अतिशय घट्ट मैत्रिणी आहेत वी वर We शॉर्टलिस्टेड मला माहीत नव्हतं आणि मला त्याने सांगितलं शर्वरीने पण खूप चांगलं काम केलं आहे शर्वरीने पण खूप चांगली ऑडिशन दिली आहे सो so, लेटस डिसाईड म्हटलं हां ते तुम्ही ठरवा आता मला रिजेक्शन मी मला अज्युम नका करू की ही ह्याच्यामध्ये म्हटलं मला त्या गेटअपमध्ये एक ऑडिशन करू द्या सो दॅट्स हाव आय गॉट ऑफ आस्ट कादंबरी एक मला तुला असं विचारायचं आहे की तू तुझ्या आयुष्यात आणि तुझ्या या सगळ्या करिअरच्या एकूण पंचवीस वर्षांच्या या कारकिर्दीमध्ये आई होण्याचा निर्णय बऱ्यापैकी उशिरा घेतलास हो ह्याच्या <laughs> मागे करिअर हे कारण होतं नाही अगदीच नाही सो so, मला इट uh, डिंट हॅपन म्हणजे uh, मला का माझ्यामध्ये ना काय म्हणतात एक कायमच एक आई होती मूल मला आत्ता झालं पाच वर्षापूर्वी सो <laughs> <laughs> so, uh, मला आठवतं आहे जशी जशी मला मी तुला एक फोन केला होता तुला आठवतं मी अशा दोन तीन मैत्रिणींना माझ्या फोन केला होता मला आठवतंय मी मीरा वेलणकरला पण केला होता फोन आणि मी तुला म्हटलं होतं मुग्धा तुला काय वाटतंय वॉट अबाउट यु नो लेट थर्टीजमध्ये आई होणं याविषयी तुला काय वाटतंय म्हणजे तर तू मला म्हणालीस की बाकी सगळं काही नाही पण यू विल डेफिनेटली नॉट रिग्रेट इट सो ते मला अजून आठवतं तुझं वाक्य आणि मीरा मला म्हणाली की का तू असा का विचार करते आहेस डोंट so, थिंक अबाउट इट असं विचार करून कोणी आई होत नाही म्हणजे आणि मी म्हटलं अच्छा पण आता मी होऊ शकेन का बिकॉज आय वॉज ऑलरेडी इन माय लेट थर्टीज आणि इट हॅपंड आय थिंक आय हॅव मॅनिफेस्टेड मदरहूड इन माय लाईफ कारण कार्तिकचा पहिला वाढदिवस आणि माझा चाळीसावा वाढदिवस फेल इन टू द सेम इयर सो इट वॉज लाईक रिअली लेट माझ्या आयुष्यात बट आय एम ग्रेटफुल पण एका अभिनेत्रीसाठी मुळात हे क्षेत्र इनसिक्युरिटीचं आहे सतत कोणालाही आपल्याला इथून पुढे काम मिळेल का कसं मिळेल आपण कसे दिसू अशा अनेक शंका असतात आणि असतातच कारण प्रत्येक क्षेत्र असं आहे की एक स्पर्धा प्रचंड आहे तुम्ही नाही म्हणून पूर्णविराम देण्याच्या आधी पुढे दहा जणी उभ्या असतात हो अशा याच्यामध्ये एकतर आई होण्याचा निर्णय घेणं त्यातही वयाच्या अशा टप्प्यावर घेणं की ज्या टप्प्यानंतर तुम्ही तशाही फिजिकली खूप बदलता हो। नंतर होतातच बायकांमध्ये आतूनही खूप बदल पुन्हा एकदा तुला तेव्हा अशी भीती नाही का वाटली की इथून पुढे आपण होग काम करणार असलो तर कसं करू शकू किंवा काही नाही मला असं वाटलं की काम तर काय कधी पण म्हणजे तुम्हाला तुमच्या वयाचे ज्या वयाचे तुम्ही असाल त्या वयाच्या भूमिका तर मिळतीलच मदरहूड इज नाव ऑर नेवर बायोलॉजिकल क्लॉक इज टिकिंग सो म्हणजे आता आई ऑलरेडी खूप उशीर झाला आहे आयुष्यात इट जस्ट डेंट हॅपन बिफोर सो so, ऑबियसली मला तसं काहीही वाटलं नाही की माझ्या कामाचं काय होणार मी कशी दिसणार मी जाड होणार मला असं मला तेव्हा मला काही वाटलं नाही आणि म्हणून कार्तिक झाल्यानंतर पण मी एक व्यवस्थित चार वर्ष मी काय नाही केलं म्हणजे मला कौतुक आहे त्या सर्व आयांचं ज्या लगेच काम करायला आय I मीन mean, आणि टू इच देअर ओन प्रत्येकाची गरज इच्छा आणि सगळंच वेगळं असतं पण मी खूप आरामात हळूहळू कामाकडे आले मला असं वाटतं तो शांतपणा तुझ्या पर्सनॅलिटीतच आहे एकूण शांतपणे तू कुठल्याही गोष्टीला अप्रोच होतेस तुला फार घाई किंवा गडबड अशी म्हणून असेल पण त्यानंतर तू नाटकात काम करायला लागलीस चार चौघी हो सारख्या ज्याचे धोधो प्रयोग झाले मग तो शिफ्ट कसा काय तुला करता आला कारण कार्तिकला वाढवणं सांभाळणं आणि चार वर्षाचं चा मूल त्याला सोडून रोज उठून कामाला जाणं मी हे परत परत यासाठी विचारते कारण मला असं खरंच वाटतं की ग्लॅमर क्षेत्रातल्या स्त्रियांना हे सगळं सोपं असतं कारण त्यांच्याकडे खूप पैसा असतो कारण त्यांना एक स्टाफ असतो अशा एक लोकांचा समज असतो नाही 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 आणि काही जणांकडे ते असलं बऱ्याच जणांकडे ते असलं तरी ते त्यांनी स्वतः कमवलेलं असतं खूप कष्ट करून म्हणजे मी असेही दिवस शूटिंगचे तू पण केले आपलं आपण सगळ्यां सगळ्यांनी हे सगळं केलेलं आहे स्वतःचे कपडे म्हणजे आता आपल्याला शूटिंगमध्ये कपडे देतात ना आपल्या मापाचे पूर्वी स्वतःचे कपडे घालून आपण काही डेली सॉप्स केलेत काही खूप वर्षांपूर्वी आणि तर ते कपडे घरनं ह्याच्यात टाकून रिक्षा रिक्षाचं भाडं वाचवण्यासाठी बी एस टीच्या बसमध्ये जिकडे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला बसायला जागा नाही मिळणार आहे तरी पण यु नो बी इट्स चीपर म्हणून बी एस टीतनं जाऊन शूटिंग करून लवकर पॅकअप झालं तरी रिक्षा न करता बी एस टी पकडून गोल फिरून घरी येणं वगैरे हे केलं आहे की आपण सो आज जर लोक म्हणतात की ओ तिच्याकडे नॅनी आहे अरे पण नॅनी आहे म्हणजे आता ते खूप वर्षानंतर काहीतरी तर माणूस डिझर्व करतो ना <laughs> इतक्या कष्टानंतर सो so, सो हां सो चार्ज मी तो ब्रेक घेऊ शकले आय एम ग्रेटफुल कारण मी काय म्हणतात माझ्याकडे तशी आर्थिक परिस्थिती त्या क्षणी म मला शक्य होतं म्हणजे कार्तिकचे एक पेरेंट घरी होतं एक काम करत होतं सो so, ते बॅलन्स झालं सगळं त्यावेळेला बट इट इज डिफिकल्ट हे काही ग्लॅमरस वगैरे नाही आहे मूल झाल्यानंतर ते मूल तुमच्या अंगावर तशीच उलटी करतं तुम्हाला सगळे त्रास तसेच होतात तुमची तुमचं शरीर बदलतं लोक मूल बाहेर आल्या आल्या आईला विचारेन असे होतात इट्स एव्हरीथिंग अबाउट द बेबी आणि सो इट इज टफ मला आय हिट पोस्टमॉर्टम इमिडिएटली आय कार्तिक झाल्यानंतर तुला तेच विचारणार होते कारण मला असाही एक आपला फोन आठवतोय की मी तुला फोन केला होता की कशी येस कसं चाललंय मला वाटतं कार्तिक तीन एक महिन्याचा असेल असेल तेव्हा आणि तू मला असा एक प्रश्न विचारला होतास की मुग्धा मला एकच सांग मला मजा कधी येईल आणि मला त्या प्रश्नात मी त्या क्षणी असा विचार करत होते की आई झाल्यानंतर <laughs> आपण असं गृहित धरतो की दुसऱ्या क्षणी त्या बाईला भयंकर मातृत्वाचा उमाळा येईल आणि पुढचं सगळं तिचं आयुष्य इतकं त्या बाळाकडे बघण्यात सुखाचं जाईल पण तसं नाही होत <laughs> नाही आणि तू त्यानंतर पोस्टपार्टम डिप्रेशन विषयी कधीतरी एकदा बोलली होतीस हो काय होतं म्हणजे मुळात पोस्टमार्टम डिप्रेशन ज्याला आपण म्हणतो तर ते क्लिनिकली ॲड्रेस्ड so, आहे का क्लिनिकली ॲड्रेस्ड मे ऑफकोर्स मॅ सगळ्यांनाच माहिती असायला पाहिजे आपण त्याच्याविषयी बोलत नाही किंवा सगळ्यात छान काय माहिती ना काय तुला काय झालंय इतकं छान बाळ झालं या वयात झालं नॅचरल कन्सेप्शन झालं घरची परिस्थिती बरी आहे सांभाळ काय झालं तुला डिप्रेशन डिप्रेशन असं नको हा भिकेचे डोहाळे काहीतरी आपलं दारिद्र्याचं लक्षण वगैरे हो असं काहीतरी लोक तुम्हाला येऊन सांगतात तुमचेच जवळचे आणि मग तुम्हाला वाटतं ओ यू फील गिल्टी फॉर व्हॉट यू आर गोईंग थ्रू म्हणजे लोक तर नाहीच आहेत विचारायला तर विचारतच नाहीत तुम्हाला तुम्ही स्वतः पण स्वतःला असं वाटतं की ओ आय ॲड्रेस दिस शुड आय ॲड्रेस दिस सो मला कार्तिक पंधरा दिवसाभर मी आणि क्लासेस लावले होते वेगळे वेगळे की कसे मी छान डिलिवर करणार आहे व तसं काही होत नाही तुमच्या आयुष्यात तुम्हाला सी सेक्शनलाच जावं लागतं बरेचदा तुम्हाला ब्रेस्ट फीडिंग करायला त्रास होतो हे असं जे सगळं काय म्हणतात छान रंगवलेलं चित्र असतं तसं होत नाही तुम्हाला कळत नाही तुम्हाला ब्रेस्ट फीड करता का येत नाही आहे मग हे आपल्यात प्रॉब्लेम आहे का आहे का मग ते, ते, ते शिकवाय ह्या गोष्टी शिकवायला पाहिजेत मुग्धा लॅक्टेशन कन्सल्टंट ना असतात त्या ज्या तुम्हाला सांगतात हॉस्पिटलमध्ये येऊन आणि तेव्हा तुमचं डोकं इतकं आपल्याला वाटतं की हे तुम्ही मला मूल वयाच्या का नाही सांगितलेलं आत्ता मी इथे बेडवर पडले आणि तुम्ही इथे येऊन मला सांगताय हे तुम्ही मला जरा एक दोन महिने आधी सांगितलं असतं तर एनिवे anyway, ते आता सांगत असतील कदाचित पण माझा अनुभव असा होता की आय लॉस्टेड म्हणजे मी सगळं करूनसुद्धा आय थिंक मी फक्त पन फक्त पंधरा दिवस ब्रेस्ट फीड करू शकले मी फक्त रडायचे दिवस रात्र आणि मला कळायचंच नाही मी का रडती आहे घळा घळा रडायचे आणि मला सतत कार्तिककडे बघून असं रडायचं माझा काही झालं तर या मुलाचं काय होईल हे किती लहान बाळ आहे बाप रे आपण आणि काहीतरी नेगेटिव्ह थॉट्स आणि मी रडती आहे का आणि मग मला वाटतंय की कोणी माझ्याकडे बघू नये माझ्या आई आईला कळू नये मी रडती आहे नवऱ्याला कळू नये मी रडती आहे अँड देन आय रिअलाइज की असं नाही चालणार मग एक खूप उत्तम टेलिफोनिक कॉन्वर्सेशन विथ माय गायनॅक ओके okay? त्यांना स्वतःला दोन मॅ जुळं जुळे जूर, मुलगे आहेत त्यांनी मला असं सा सांगितलं व्हॉट इज युअर फिअर कादंबरी मी मी I will have to stop my child. तर बर, मी त्याला म्हणताना म्हटलं डॉक्टर आय विल हॅव टू स्टॉप ब्रेस्ट फिडिंग माय चाईल्ड तर बरं अच्छा आता मी इथे कुठलंही मी काही प्रमोट करत नाही आहे मी अँटी डिप्रेसंट प्रमोट करत नाही आहे मी ब्रेस्ट फिडिंग करू नका असं कोणाला सांगत नाही आहे प्लीज ते खूप महत्त्वाचं आहे खूप खूप खुँ, खूप महत्त्वाचं आहे मी फक्त माझा अनुभव शेअर करते तर त्या मला म्हणाल्या की तुझी प्रेशियस प्रेग्नेन्सी होती व्हॅन यू डिलिव्हर ॲट द एज ऑफ थर्टी नाईन इट्स अ प्रेशियस प्रेग्नन्सी सो so, ज्या तरुण आया जे करू शकतात ते सगळं तू नाही करू शकत आहेस hmm. हां किंवा तू जर कमी पडत असशील तर ते मान्य करायला hmm. हरकत नाही युव गॉट अ ब्युटिफुल बेबी बॉय आणि तुझं आयुष्य आधी हातात घे hmm. तुझं मूल इतकं लहान आहे की त्याला कळणार कळतही नाही आहे आत्ता त्याला फक्त दूध त्याच्या पोटात गेल्याशी कारण आहे वी हॅव ग्रेट फॉर्म्युला फॉर्म्युलाज येस्ट formula, नथिंग कॅन yes, बीट मदर्स मिल्क पण आत्ता तू नीट असणं हे खूप महत्त्वाचं आहे सो so, तू बीट ब्रेस्ट फिडिंग बीट एनिथिंग आत्ता तीन महिने तुझ्या मुलाला काही कळत नाही आहे हे लक्षात घे तू पहिलं तुझं आयुष्य हातात घे डिप्रेशन्सचा कोर्स करू करायला लाग लागला तर ब्रेस्ट फिडिंग थांबवायला लागतं जो खूप टफ कॉल होता माझ्यासाठी आय हॅड टू टेक इट काय होतं मला असं वाटतं की काही ना वेगवेगळ्या प्रकारच्या सल्ल्यांमुळे आपल्याला खूप विचित्र पद्धतीने गिल्टी वाटायला लागतं म्हणजे साधं मी अनेकदा अनेक, अनेक बायकांच्या बाबतीत हे बघितलं आहे की नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही आहे आणि सी सेक्शन होणार आहे ह्याच्याही मुळे अपराधी वाटत की अरे नाही नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे नाही होते म्हणजे त्या बाईत काहीतरी कमी आहे किंवा तिचा काही तिचं काहीतरी चुकलंय असं आपण नाही सांगू शकत कारण ती रचना सगळी शरीराची त्या त्या वेळेची परिस्थिती आणि सगळ्यांना तसंच हवं असतं नॅचरल डिलिव्हरी प्रत्येक बाईला हवी असते किंवा मला असं वाटतं की समजा एखादीला नको ही असेल विच इज ओके तरी तो तिचा निर्णय आहे इज ओके प्रत्येकाचं आता तुझ्या घरात कुठल्या रंगाचं कपाट असावं हे मी नाही ठरवू शकत ना सो ते तस तसंच आहे ते कोणाच्या घरात काय कोणाच्या ए टू इच देअर ओन म्हणजे मी असं कोणालाच सांगणार नाही की मी हे केलं आहे म्हणून तुम्ही हे करा नाही तुम्हाला जे सुटेबल आहे ते करा माझा स्वतःचा अनुभव हा आहे हे मी सांगू इच्छिते कारण जर कोणाला वाटत असेल की अरे हे आमच्याच बरोबर होतं आहे का किंवा हे मी करायला नको आहे का तर असं काही नाही आहे अँड आता माझा मुलगा साडेपाच वर्षाचा सा आहे आणि तो सहा महिन्याचा झाल्यानंतर मी होईपर्यंत मी जे स्वतःला काय म्हणतात नीट डॉक्टरांच्या सल्ल्याने मेडिकेशन स्मॉल डोसेज ऑफ मेडिकेशन स्वतःला नीट वाटण्यासाठी जे काही सगळं करून स्वतःवर फोक सी इट्स ल काय म्हणतात वर्क इन प्रोग्रेस oh. स्वतःवर काम इज अ वर्क इन प्रोग्रेस हा एक छोटा एपिसोड झाला त्याच्यामधला मदरहूडचा किंवा बट थिंक इट हॅज हेल्पड मी आणि माझ्या घरच्यांनी फॉर्च्युनेटली सपोर्ट केला मी तुला तेच विचारणार होते कारण ह्या mm -hmm. सगळ्यामध्ये काही प्रमाणात आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्याला समजून घेणं हे फार महत्वाचं mm -hmm. असतं म्हणजे माझ्या बाबतीत जेव्हा माझी मुलगी लहान होती तेव्हा असंच काहीस तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तू आणि ते बाळ दोन्ही हेल्दी राहिलं पाहिजे करेक्ट बरोबर हे होतं म्हणजे मी माझ्या आईपणाच्या प्रवासामध्ये मा एक गोष्ट नक्की शिकले की मी आनंदात असले तर कदाचित मी माझ्या मुलीला आनंदात ठेवू शकते oh. मी 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 त्या दिवशीच कोणाला तरी म्हटलं मी म्हटलं एव्हरी चाइल्ड डिझर्व अ हॅपी मदर hmm. आणि परफेक्ट परफेक्शन इज अ मिथ नोबडी इज परफेक्ट पेरेंट आणि प्रत्येक आई ही आपल्या मुलाची छान आईच असते सो so, पहिल्यांदाच होते त्याच्यामुळे तिच्याही हातून चुका होऊ शक हो हो अर्थातच पण मग ह्या जेव्हा तू ह्या सगळ्या पोस्टमार्टम एपिसोड मधनं बाहेर पडलीस तेव्हा कार्तिकला वाढवण्या बद्दलच्या तुझ्या काही कल्पना तुझ्या मनात तयार झालेल्या होत्या किंवा तू आता उशिरा आई झाली होतीस हुँ. तर तू काही असं ठरवलेलं होतंस की अशा पद्धतीने मी माझ्या मुलीला वाढवणारे अशा पद्धतीने मी माझ्या मुलाशी वागणारे कारण माझा नेहमी अनुभव असा असतो की हे सगळं मुलं खोडून काढतात आणि <laughs> सगळ्यापेक्षा मुलं वेगळं काहीतरी वागतात <laughs> हां तुझी मुलगी मोठी आहे ना आता त्यामुळे हे बरोबर आहे तुझं माझा मुलगा आता अजून लहान आहे त्यामुळे अजून तरी मी त्याला त्याच्याकडनं काही गोष्टी करवून घेते सो बेसिकली मला नेहमी असं वाटतं की बीइंग अ मदर ऑफ अ मेल चाइल्ड तुम्हा तुमची जबाबदारी दुपटीने वाढते कारण आपल्या आयांनी नोकऱ्या केल्या आपल्याला वाढवलं संसार चालवले आणि कधी ग त्यांचं त्यांचं पोस्टमार्टम त्यांचं मेनपॉज त्यांचं कधी येऊन गेले आपल्याला कळलं नाही यु नो आय डोंट नो इफ वर काय कधी म्हणजे मला वाईट वाटतं की हे सगळं कधी झालं असेल बरं आणि मला माहिती आहे की आमच्या घ घरातले पुरुष तेव्हा किचनमध्ये शिरलेले नव्हते बायका बाहेर पडल्या होत्या नोकरी करायला आत्ता मी असं चित्र बघते बरेचदा आत्ताच्या कपल्समध्ये की पुरुष वरण भाताचा कुकर लावून ठेव ठेवतात म्हणजे ते हाऊस हजबंड आहेत का नाही तेही काम आहेत बायकाही काम आहेत पुरुषही काम आहेत दोघंही पैसे आहेत घरही दोघंही सांभाळतायत ज्याला जसं जमेल तसं आपल्या आईच्या पिढीमध्ये ते नव्हतं किंवा इवन आपण पण त्याच्या बाबतीत खूप स्ट्रगल केलाय आहे आपल्या पिढीने सुद्धा की हा मग ती नोकरी करते ना वगैरे मे मे नो की अच्छा म्हणून तिच्या मुलाला तुला वेळ देता येत नाही आहे का कारण तू नोकरी म्हणजे कुठल्याही पुरुषाला पण हा विचार हे विचारत नाही की तुम्ही हे करून खायला घातलं का मुलाला कारण इतकं साचेबद्ध सगळं केलेलं आहे म्हणजे मला असं वाटतं की निसर्गाने जे आता बदल दिले ते आपण मान्य करतो ना की मूल जन्माला घालायची जबाबदारी स्त्रीची आहे सो ते जे निसर्गदत्त जे ब फरक आहेत ते आहेत बाकीचे आपण कशाला हे करून घ्यायचे आहेत सो मी लहानपणापासून मला असं नेहमी वाटायचं की मुलांना हे येत नाही कारण खूप डीप रूटेड आहे लहानपणापासून त्यांना शिकवायला हवं सो बेसिक सुरुवातीपासून मी काय केलं माझ्या मुलाला भातुकली आणून दिली बाहुल्या आहेत माझ्या मुलाकडे सो तो बाहुलीला झोपवतो जेवण बनवतो त्याच्या मैत्रिणींबरोबर मित्रांबरोबर तो काय चहा बनवतो तुला काय हवं आहे वगैरे असं वेगवेगळे पदार्थ निघतात त्याच्या ह्याच्यात <laughs> कारण त्याला असं वाटायला नको की हे बायकांचं काम आहे <laughs> जे आपल्याकडे लहानपणापासून सांगतात हे काय मुलींसारखं काय का करतोय किंवा मा, माझा भाऊ जेव्हा मला आठवत आमच्या लहानपणी जेव्हा म्हणजे आ आळीपाळीने आम्ही केअर काढायचो आज रात्रीचा केअर तू काढायचा आहेस उद्या रात्रीचा मी काढायचा आहे आई नोकरी करायची तर एकदा माझे आजोबा माझ्या भावाला म्हणाले होते ते ताईला करू दे माझ्या भावाला खूप राग आला होता की हे असं का म्हणतायत सो असे काही यु you नो know, फ्लॅशबॅक्स आपल्याला येतात की लहानपणापासून ते मुलांना पण शिकवलं जातं सो so, कधी कधी मला कार्तिक विचारतो की आई हे गर्ल्स आहे का बॉयच आहे तर मी त्याला म्हणते की तुला काय वाटतंय तर तो मला म्हणतो so, सो हो तो कधी कधी फ्रस्ट्रेट होतो का सांग <laughs> ना so, तु, <laughs> तर मला असं मी म्हटलं मला तर असं वाटतं की हे दोघांनाही छान वाटेल सो तू तुला आवडत असेल तर तू घाल किंवा काही गोष्टी जसं तो त्या दिवशी त्याने नेल पॉलिश बघितलं तर मला म्हणाला की हे आई हे बॉईज लावू शकतात का तर मी म्हटलं की हो हे कोणीही लावू शकतं पण ते लहान मुलं नाही लावू शकत लहान मुलांसाठी ते ते काहीतरी इन्फेक्शन होईल सो so, तू आत्ता ते लावू नकोस तू लहान आहेस किंवा एकदा त्याने माझं हेअरबँड लावलं आणि मला म्हणाला की आई मी ससा दिसतो आहे मी असा खाली जाऊ शकतो का म्हटलं जा सो so, तो माझा हेअरबँड लावून खाली सायकल चालवायला गेला होता सो so, मी आय आय ट्राय माय बेस्ट की त्याच्यावर अशी काही जेंडर स्पेसिफिक मतं मी माझी माझी लादू नयेत किंवा त्याने मला काही विचारलं की मी त्याला असं म्हणते की अच्छा तुला असं वाटतं आहे का किंवा किंवा अशी काही एक्स्ट्रीम मतं तो मला देतो ना हे मला आवडत नाही आहे तर मी त्याला म्हणते नाही जनरली आपण म्हणतो ना नाही असं म्हणू नये वगैरे तर मी त्याला म्हणते अच्छा तुला असं वाटतं आहे का सो तो आता तो कधी कधी फ्रस्ट्रेट होतो बिकॉज no? ही वॉन्ट अ क्लिअर कट आन्सर बट क्लिअर कट आन्सर नेवर एक्झिस्ट नो एक मूल वाढवण्यासाठी एक खूप मोठी सपोर्ट सिस्टीम लागते होय आपण एकटे कधीच एका मुलाला वाढवू शकत नाही कारण एकतर त्या मुलाची वाढ खूप एकांगी होते करेक्ट 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 अशी सपोर्ट सिस्टीम असली तर त्या बाईला बाहेर पडून काम करणं आणि ह्या सगळ्यामध्ये जो एक बॅलन्स सांभाळावा लागतो त्यामध्ये मानसिक खूप होते होय तू गेली वर्ष एका नाटकाचे खूप प्रयोग करतेस दीड वर्ष हो काय होता हा सगळा तुझा अनुभव एक तर मला एवढे प्रयोग होतील असं वाटलं नव्हतं सो मला असं वाटलं होतं की हे छान होईल म्हणजे मला एक सोमवार मंगळवार कार्तिकला शाळेत हे देता येईल धोधो प्रयोग व्हायला लागले पण मी सुरुवातीपासून त्याला म्हणजे मी रिहर्सलला ने नेलं होतं त्याला मी त्याला दाखवलं हे रिहर्सल हा रिहर्सल हॉल असतो इथे आम्ही बसतो इथे आम्ही हे करतो मग मला तो त्याला वाटायचं की प्रयोग सुरू झाल्यानंतर पण त्याला असं वाटायचं की ही रिहर्सललाच जाती आहे तर तुम्हाला म्हणायचं तुझी रिहर्सल झाली रिह म्हटलं तर रिहर्सल संपली कार्तिक आता प्रयोग सुरू झाले पण म्हणजे काय ते त्याला हळूहळू कळलं पण इतकी आई पहिल्यांदा त्याला सोडून जात होती सो इट वॉज टफ पण मग मला विचारायचा म्हणजे त्या मान नंतर मग मा त्याला मला विचारायचा इतके वाजता जाणार मग अरे आमचं नाटक मोठं आहे साडेतीन तासाचं आहे इन्क्लुडिंग टू इंटरवल्स सो ते जाण्या येण्याचा वेळ मुंबईचं ट्रॅफिक आणि दौरे 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 सो so, ते सो मध्ये मध्ये मी त्याला घेऊन जायचे नाट नाटकाला त्याला एक असाधारण कळायला की आई कुठे जाते काय करते कुठल्या माणसांमध्ये वावरते मग मा तो यायला लागला दीनानाथच्या प्रयोगाला हो दीनानाथ माझ्या घरापासनं जवळ असल्यामुळे मग मी त्याला तिथे घेऊन जायचे बॅकस्टेज दाखवलं मी त्याला पहिल्यांदा तो आला होता तेव्हा त्याला स्टेजवर जायचं होतं आय रिमेंबर रोहिणीताई पहिला अंक सुरू होता आणि तुम्हाला म्हणाला मा मी जाऊ शकतो म्हटलं नाही तू नाही जाऊ शकत असं आता आत्ता त्याला कळतं की आपल्याला नाही जाता येणार अशी काय काय त्याची चार निमित्ताने त्याला पण एक इंट्रोडक्शन मिळालं इंट्रोडक्शन टू द थिएटर पण हे तू त्याला तिथे घेऊन गेली सिनेमा घरी सोडून जाताना आपल्याला कितीही म्हटलं तरी सुद्धा त्या क्षणी मनात गिल्ट येते हे खरंच आपण करणं गरजेचं आहे का वगैरे सगळे प्रश्न मनात येतात काहीतरी एक त्याच्यापेक्षा स्ट्रॉंगर भावना मनात असते म्हणून आपण ते सोडून बाहेर जातो अर्थात ॲक्च्युली चार चौघी हे मला माझ्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर आलेलं नाटक आहे मला आय रिअली नीडेड चारचौघी मुग्धा खरंच म्हणजे मला खूप गरज होती चार चौघी सारख्या एका uh, कलाकृतीची त्या ॲट दॅट जंक्चर ऑफ माय लाईफ सो आय एम ट्रूली ग्रेटफुल पण कार्तिक Uh, माझ्या नशिबाने माझ्याकडे एक ज्ञानी आहे जी कार्तिक पावणे दोन वर्षाचा असल्यापासून माझ्याकडे आहे माझी आई आहे आणि uh, नीता मावशी नावाची आमची एक मावशी येऊन जाऊन असते आमच्याकडे सो so, uh, कार्तिकला सांभाळण्यासाठी uh, काही खूप छान बायका <laughs> 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 आहेत माझ्याकडे आणि माझी आई तशी पॅम्परिंग आजी नाही आहे <laughs> ती त्याला अशी सरळ ठेवणारी आजी आहे माझ्या आईला मी घाबरते माझा मुलगा घाबरतो नॅनी घाबरते सो so, ती असते माझ्याकडे किंवा मा, माझ्या असं लक्षात आलं आहे गिरिजा एकदा तिच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होती गिरिजा ओक इनफॅक्ट तिने मला एक फोन पण केला होता की काहीही लागलं तर सांग कार्तिकला ड्रॉप करायचं आहे कुठे सोडायचं आहे यु you नो know, तुला कुठे ऑडिशनला जायचं आहे तर एवढं ही मदत आपण घेतली पाहिजे हे मला तिचं इतकं पटलं आपल्याला का असं वाटत असतं नाही नाही मी माझं माझं बघते नाही 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 हरकत नाही मला काही लागलं तर मी सांगते किंवा कमीपणा वाटतो कमीपणा घ्यावी वाट वाट लागते दुसऱ्यांकडनं म्हणजे काहीतरी आपल्या सिस्टीममध्ये प्रॉब्लेम नाही आणि ना आपल्याकडे ते एक्सचेंजचं खूप आहे म्हणजे तुम्हाला तुम्ही आता घेतलं तर मग तुम्हाला द्यायला लागेल मग त्याची परतफेड कशी करायची हे काहीतरी उगाचच आहे आपल्या डोक्यामध्ये कस काय म्हणजे यू विल हेल्प इच अदर समोर ज्याला कधी आला त्याने तुम्हाला बाई हे ही गणित आपण का मांडतो आहे मला कळत नाही आहे सो so मी आ, मी खरंच मी सगळ्या नवीन आयांना सांगते की घ्या प्लीज मदत घ्या कोणाची दुसऱ्यांची मुलं सांभाळायला इनफॅक्ट आवडतं लोकांना आपल्या मुलाचं काय करायचं कळत नाही सो so मी आजूबाजूच्यांना सांगून जाते कधी कधी की मी दोन दिवस जर सतत नसले तर मी सांगून जाते की मी दोन तीन दिवस नाही आहे सो खूप लव्हिंगली लक्ष ठेवतात अगं फॅमिलीज आजूबाजूच्या सुद्धा आणि सो आय थिंक दॅट हेल्प्स पण काय म्हणतात ना इट नीड्स अ विलेज टू रेज अ चाईल्ड हे खरं आहे पण असं कधी असा कुठला प्रसंग तुला आठवतो का की तुला आत्ता खरं तर इथे आपल्या लहान मुलाबरोबर असणं गरजेचं आहे पण मला कामासाठी जावं लागतं हो कार्तिकची तब्येत बरी नव्हती म्हणजे तुमचा तुम्ही काहीच नाही करू शकत ग प्रयोग लागला आहे आणि पण म्हणून मी टी व्ही नाही करत आहे कारण मला माहिती आहे मी हा साडेतीन तासाचा प्रयोग करून परत येणार आहे तोपर्यंत ही टेकन केअर हा डोस एवढं एवढं त्याच्या पोटात गेलेलं आहे आणि आय थिंक दॅट्स वाय आय एम मॅम मी टेलिव्हिजनपासून म्हणून लांब आहे कारण ते तुम्ही काहीच कंट्रोल करत करू नाही शकत ना mm. तुम्ही कुठे ट्रॅव्हल करून जाणार तुमचं शूट कुठे असणार तुमचा स्क्रीन प्ले तुमचं हे बदललेला सीनरी इट्स टू स्ट्रेसफुल फॉर अ मदर म्हणजे जिचं मूल लहान आहे टू स्ट्रेसफुल सो ते एकदा दोनदा झालं आहे नाटकामध्ये पण ते मग ते सग आणि ते प्रत्येकाला कळतं म्हणजे माझं मूल इफ कार्तिक इज अनवेल देन एव्हरीबडी हॅज दॅट बॉडी लँग्वेजमध्ये अर्जन्सी असते की चला चला वेळेत प्रयोग सुरू करूया mm -hmm. चला चला हां ठीक आहे आज तू प्रेक्षकांना नाही भेटलीस तरी चालेल सो mm यू -hmm. नो so, की mm -hmm. you know सगळीकडून तुम्हाला एक इमोशनल क्वेश्चनिंग मिळतं विच इज ग्रेट आणि मग ह्या सगळ्या बरोबर तू थ्री ऑफ असं शूट करत होतीस जे वेंगुर्ल्याला किंवा म्हणजे तुम्ही चार चौकीच्या आधी आहे थ्री ऑफ अस चार चौकीच्या आधी, चा आधी शूट झालेली फिल्म आहे सो so, ती रिलीज आत्ता झाली आहे म्हणजे दोन वर्षापूर्वी शूट झाली दोन अडीच वर्षापूर्वी शूट झाली सो ती वेंगुर्ल्या कुडाळला शूट कोकणात कोकणात वेगवेगळ्या भागांमध्ये ती शूट झाली कसा होता कोकणात शूट करण्याचा अनुभव कारण आपल्याला मुंबई पुणे अशा ठिकाणी आपण कायम शूटिंग करत असतो एवढी मोठी तुमची फिल्म एवढे मोठे ॲक्टर्स सगळे असताना आणि तुम्ही कोकणासारख्या ठिकाणी so, जाऊन शूट करत होतात सो गोष्ट कोकणातली आहे hmm. त्यामुळे आम्ही कोकणात होतो आणि uh, मी स्वत कोकणातली आहे सो so, मी माझ्या मातीत होते दे वर द फॉरेनर्स स मी म्हटलं की हे आय वॉज ॲट इज आणि जयदीप इतका कमालीचा ॲक्टर आहे फक्त तिकडे माझं लक्ष माझ्या डोक्यात हेच होतं की ह्या माणसासमोर उभं हे आपण उघडे नाही पडता कामा ह्याच्यासमोर सो माय ब्रीफ टू माय सेल्फ थ्रूआउट द प्रोसेस वॉज कादंबरी डोंट ॲक्ट डोंट ॲक्ट डोंट ॲक्ट अभिनय करायला गे जाशील मरशील ह्या <laughs> माणसासमोर अभिनय करू नकोस वाक्य बोल फक्त hmm. एक uh, मला आठवतं आहे एक uh, uh, कवितेचा सीन आहे जो आय थिंक ट्रेलरमध्ये पण होता uh, जे जे बोलता येत नव्हतं मला म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विचार करवते असं बोलून बघू का अविनाश मला म्हणा आता हे बोलून बघ नाही वेगळं बोलून बघ नाही ते काही सापडत नव्हतं जयदीप खूप कमी बोलतो ही इज नॉट व्हेरी टॉकेटिव्ह तो बसला होता आणि मला कळे ना मग मी जयदीपला जाऊन म्हटलं जयदीप थोडी मदत आपको क्या लगता आहे हे कैसे मी बोलू समज नाही तो तो मला म्हणाला एक ही बार में ॲसे हसते हसते बोल दो आणि म्हटलं अच्छा आणि तो डायलॉग मी तसाच म्हटला आणि तो तसाच शूट झाला आणि इट्स इन द फिल्म अँड पीपल कॉम्प्लिमेंट मी फॉर दॅट डायलॉग सो अशा काही गोष्टी अशा अशा निघून गेल्या सो इट वॉज अ वंडरफुल एक्सपिरियन्स मला सांग कादंबरी जनरली आता hmm. uh, ही संपूर्ण इंडस्ट्री अजून जरा जवळ आली आहे कारण सोशल मीडियावरती लोकांचं कास्टिंग करणं कंपॅरेटिव्हली सोपं झालंय hmm. सगळ्यांचे चेहरे सगळीकडे दिसतात कुणी कुणी काय काय कामं केली आहेत ते दिसतं हे सगळं असताना मराठी अभिनेत्यांसाठी अभिनेत्रींसाठी हिंदीमध्ये कामं मिळवणं सोपं झालं आहे असं वाटतं का तुला पण मला हे कायमच कठीण नाही आहे असं वाटायचं मला असं वाटायचं मराठी बऱ्याचशा मराठी नटांमध्ये एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे की माझा ॲक्सेंट मराठी सो आपला असणारच मराठी ॲक्सेंट hmm. मी मराठी माध्यमातनं शिकले आहे कसा माझा नॉर्थ इंडियन ॲक्सेंट लागेल किंवा लखनौमध्ये जन्माला आलेली मुलगी जे जे हिंदी बोलू शकते ते मी कसं बोलू शकेन पण म्हणून मी हिंदी टेलिव्हिजन नाही करणार असं नाही मी करणार कारण मला ते करायचं होतं नाही आपल्याला करायचं असलं तर त्यांनी पण घ्यायला पाहिजे ना आपल्याला काम करू हॅव टू बी ॲट इट इट हॅपन्स यू हॅव टू बी ॲट इट अँड यू हॅव टू बिलीव्ह की तुम्हाला ते तुम्ही ते करू शकता म्हणजे तीन बहुरानियामध्ये पण मी आणि मनवा मराठी होतो आमची मधली जी आ, सून होती आम्रपाली गुप्ता फ्रॉम लखनऊ अत्युत्तम हिंदी बोलायची ती दोन वर्ष माझी रूममेट होती माहिती पा आम्ही मेकअप रूम, मेक रूम शेअर करायचो मी काय सुंदर हिंदी बोलू लागले होते बाय द एंड ऑफ टू इयर्स तर तितकं छान हिंदी मी कधीच नाही बोलले कारण तिचा इन्फ्लुएन्स सतत तिची तीच, वाक्य तिचा ती, हे कानावर पडायचा इतकं सुंदर हिंदी बोलायची पण तुला सांगू का कादंबरी हे मुंबईतल्या मुलांना शक्य आहे म्हणजे तुम्ही सगळे जे मुंबईत लहानाचे मोठे झालेले आहात मुंबईच्या कॉलेजेस मध्ये गेलेले आहात मुंबई मध्ये तुम्ही दाराबाहेर पडलात की तुम्हाला हिंदी भाषेत बोलणारी माणसं तुमच्या आजूबाजूला माझं तसं नाही आहे कारण मी कॉलेजमध्ये गेले तिथे पण बऱ्यापैकी मराठी वातावरण होतं मी ज्या कॉलनीत वाढले तिथे पण सगळा शेजार पाजार सगळा मराठी होता मी मराठी शाळेत गेले माझे सगळे मित्रमैत्रिणी मराठी आहेत त्यामुळे मला तसं माझ्या बाबतीत वाटत नाही पण हां दुकानदाराशी मराठीत नाही बोलत दुकानदाराशी हिंदीत बोलतो किंवा रिक्षावाल्याशी हिंदीत बोलतो किंवा हां म्हणजे बरोबर आहे म्हणजे जेव्हा आग्रहच असतो की आपण मराठीतच बोलायचं आहे तेव्हाची गोष्ट वेगळी करेक्ट पण हिंदीमध्ये विचार करणं हिंदी, हिंदी भाषेचा उपयोग करणं हे जितकं मुंबईत होतं मुंबईत बाकी महाराष्ट्रात होत होत नाही म्हणजे पुण्यामध्ये किंवा अजून आतून आलेल्या मुलांना त्यांना ती सवयच नसते बरोबर आहे बरो त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर तो जास्त परिणाम असतो असं हो। मला वाटतं पण ते त्याला थोडस मेहनत घेण्यापासून काहीच पर्याय नाहीये म्हणजे तुम्ही जेव्हा ऑडिशन देता हिंदीच्या कुठल्याही गोष्टीची म्हणजे एखाद्या हिंदी भाषिकाला ते तीन रिडिंगमध्ये येत असेल त्याला आपल्याला सहा रीडिंग्स लागतात एवढाच फरक आहे पण बट वी नीड टू मेंटेन द सेम कॉन्फिडन्स कारण आपण पण काय म्हणतात त्याच्यासाठीच आलो आहे ना <laughs> <laughs> एक मला नेहमी तुझ्या बाबतीत अशी वाटते की तू शक्यतो कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकत नाहीस म्हणजे मला असं वाटतं की अभिनेत्र अभिनेत्री किंवा अभिनेते सुद्धा हल्ली बरेचदा बरीच अशी स्टेटमेंट देतात सोशल मीडियामध्ये की ज्याच्यामुळे त्यांच्या एक गाजावाजा होईल चर्चेत येतील ते असं तू कधीच काहीच करत नाहीस म्हणजे तू ठरवून तसं काही करत नाही का मला एक तर ना अनवॉन्टेड अटेन्शन आवडत नाही म्हणजे मला बरेचदा असंही वाटत मुग्धा हे मी तुला सांगितलं की नाही मला आठवत नाही मला प्रयोगानंतरसुद्धा मला क्राऊड फोबिया आहे आणि मला लोक विचारतात तू तर ॲक्टर आहेस तुला क्राऊड फोबिया असून कसं चालेल सो so, मला लोकांना एका अंतरावरनं रिसीव करणं जमतं बट ते जर जवळ यायला लागले तर आय फील क्लॉस्टफोबिक सो so, मला बरेचदा असं वाटतं की मेकअप रूमपासनं माझ्या गाडीपर्यंत एखादं बीळ असावं जे डायरेक्ट तिकडे उघडावं आणि मग मी निघून जावं मला लो त्रास होतो तर स्टेटमेंट्सच्या बाबतीत पण तसंच आहे मी बोलतच नाही मी माझं तू इंस्टाग्राम हँडलचं हे बघितलंस तरी पण मी पीस लवर आहे माझ्यापेक्षा मोठी पीस लवर कोणी नाही आहे सो मी असं काही करत नाही मला इनफॅक्ट असं वाटतं की ही सुद्धा एक घेण्यासारखी गोष्ट आहे की अशाही अभिनेत्री असतात असं नाही पण पिढीत असं नाही झालं अगं म्हणजे तुम्ही जितकं छोट्याही गोष्टीचा गाजावाजा ना करू शकाल तितके तुम्ही लोकांच्या डोळ्यासमोर येता नजरेसमोर येता मग तुम्हाला कामं मिळतात असं वाटतं सो धिस इज अ एज ऑफ सोशल मीडिया सो मे बी द यंगर जनरेशन इज ट्राइंग दॅट आपल्या सुरुवातीला जर तुला आठवत असेल तर आ, बोल्ड फोटोशूट फोटोशूटने कामं मिळतील असं 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 एक अशी एक लाट आली होती त्याच्या त्या लाटेमध्ये अनेकांनी ते करून बघितलं बट जसं ती पण एक लाट होती ती आली आणि गेली डजंट रिअली वर्क फॉर एव्हरी वन अल्टिमेटली तुम्ही काय कॅमेऱ्यासमोर काम करता किंवा स्टेजवर तुम्ही काय काम करता ह्याच्या हे हेच राहतं आणि हेच सत्य आहे आपण असे किती काय म्हणतात ते काय ग एकशे वीस रुपयाला एक फोटो वगैरे असं काढलं तू ते फोटोशूट केलं आहेस तू अशा प्रकारचं एक <laughs> पोर्टफोलिओ पोर्टफोलिओ म्हणजे जर तुमच्याकडे बजेट नसेल तर एकशे वीस रुपयातला एक फोटो असे सहा फोटो वे, सहा वेगवेगळ्या लुकमध्ये काढून मिळायचे तुमच्याकडे जर दहा हजार रुपयाचं फोटो शूट करण्याचं जर बजेट नसेल तर तेही फोटो शूट से असे फुलं पकडलेले फोटो वगैरे काढलेले आहेत मी सो ते त्या काळचं नाव दिस इज अ सोशल मीडिया जनरेशन सो त्यांना तसं वाटणं साहजिक आहे पण ती लाट आहे एक आता उद्या आणखी बघ येईल काहीतरी जे आता इमॅजिन पण नाही करू शकणार आपण पुढच्या करिअर मध्ये बाई म्हणून एक आई म्हणून पन्नाशीतली बाई म्हणून जी तू कधी आहे देवच जाणे पण कधीतरी एक दिवस जर दिसलीस तर ते चिमणीच्या पिल्लाच्या एवढाच फरक पडलाय कसं हे सगळं मॅनेज करता येईल असं तुला वाटतं सध्याची स्पर्धा सध्याचं ची व्यवधानं भयंकर वाढलेली आणि कार्तिकला वाढवणं सी मा माझं ना जग खूप छोटं आहे मुग्धा म्हणजे मी असं तू म्हणतेस तसं मला माझीच एवढी व्यवधानं आहेत म्हणजे कार्तिकचा डब्बा वगैरे म्हणजे हे लोकांना ऐकायला खूप हे वाटेल की ही काय छोट्या छोट्या गोष्टींविषयी बोलते पण या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत त्याची पिकनिक त्याच्या प्ले डेट्स त्याच्या बड्डे पार्टीज आणि ते सगळं हे आता आज पण आपला इंटरव्ह्यू हा अप होता सकाळी एक बीचवर जाण्याचं हे होतं सो मी म्हटलं हां हां ठीक आहे सकाळचा स्लॉट नाही आहे आपला सो तो स्लॉट असता तर हा इंटरव्ह्यू आपण नंतर कधीतरी केला असता कारण संडे मला कधी मिळत नाही प्रयोग असतात संडेला सो संडेला कार्तिकला घेऊन बीचवर त्याच्या मित्रमैत्रिणींबरोबर जाणं मी हे कधीच नाही मिस करणार So, हे काई काई सो हे सगळं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे ह्याच्यात आता कुठे काही कॉन्ट्रोवर्सी आणि काय लोकांचं चाललंय वगैरे हे कदाचित हे खूपच सामान्य सामान्य माणूस आहे मी मला हेच जमवताना हेच मी जर चार गोष्टी नीट जमवू शकले स्वतःच्या आणि त्यात एक बरं काम एक थोडे बरे पैसे क येत हे, हे खूप आहे माझ्यासाठी पण तुला फायनान्शियली इंडिपेंडेंट असणं अजूनसुद्धा तितकंच महत्त्वाचं वाटतं जेव्हा तुला तूच म्हणतेस की माझं पूर्ण लक्ष माझ्या मुलाकडे असेल आणि असलंच पाहिजे स्त्रियांना स्त्रियांना नाही कुणा कुणीही पुरते पैसे कमवावेत असं मला वाटतं म्हणजे ॲज अ फॅमिली युनिट तुम्ही ठरवू शकता की नवरा जास्त पैसे कमवतो बायको कमी कमवते किंवा वायसे किंवा घरात कोणी किती लक्ष द्यायचंय मग मुलांकडे कोणी कसं काय प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स असतात ना ग आपापल्या काही माणसांना पैसे कमवता येतात दॅट इज अनदर स्ट्रेंथ सो त्यांनी ते त्याच्यामध्ये जास्त पुढे जावं काही लोक जास्त चांगली केअरगिवर्स असतात hmm. आणि काही फादर्स आर बेटर केअर केअरगिवर्स सम मदर्स आर मोर एम्बिशियन्स एम्बिशियस ते त्या जास्त चांगल्या सो ॲज अ फॅमिली तुम्ही एक वेगळा काय म्हणतात यू कॅन टेक अ कॉल प्रत्येक फॅमिली वेगळी वेगळी असते पण मला असं वाटतं एक माणूस म्हणून तुम्हाला तुमच्या पुरते पैसे कमवता आले पाहिजे तुम्हाला कुठल्याही व्यक्तीचा असा कुठली व्यक्तीची अशी कुठलीही गोष्ट सहन करायला लागता कामा नये जस्ट बिकॉज यू आर फायनान्शियली डिपेंडंट ऑन दॅट पर्सन यू नो दॅट्स व्हेरी सॅड तसं करायला लागत असेल तर सो असं मला वाटतं हे प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत लागू होतं स्त्री असू दे पुरुष असू दे पण मूल वाढवणं ही शंभर टक्के बाईची जबाबदारी आहे सध्याच्या ऑफकोर्स नॉट ऑफकोर्स नॉट कार्तिकच्या शाळेमध्ये मी जेव्हा जेव्हा जाते किंवा त्यांच्या ज्या छोट्या वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असते मुग्धा देर आर सो सो मेनी सो मच मोर इन्व्हेस्टेड फादर्स जे आपण आपल्या काळात बघितलेलं नाही आहे काय म्हणतात मीटिंग्ज ना uh, काय ते पा, शिक्षक पालक शिक्षक ज्या काय मीटिंग्ज असायच्या फक्त मोस्टली आया यायच्या किंवा ऑफिसमधून जाता, जाता जाता बाबा येऊन गेले वगैरे असं काहीतरी असायचं सो so, किती इन्व्हेस्टेड फादर्स आहेत अगं hmm. खूप होपफुल चित्र वाटतं मला हे आत्ताच्या काळासाठी आणि ते घरी बसलेत का नाही व्यवस्थित पैसे कमवणारे पुरुष आहेत hmm. ते काहीतरी वेळ काढून येतात hmm. आणि ती जी बाहेरच्या जगासाठी काहीतरी नॉनसेन्स ॲक्टिव्हिटी वाटत असते पण त्यांच्या मुलासाठी ते खूप महत्वाचं असतं आई आणि बाबा मिळून त्याच्याबरोबर ते करत आहेत सो आय थिंक इट्स अ व्हेरी होपफुल सेनॅरिओ त्यामुळे आणि आय थिंक आत्ताचे पुरुष जास्त अवेअर पण आहेत मॅ मोस्ट ऑफ देम अर्बन म्हणजे ला, हे खूप कमी पर्सेंटेज आहे अर्बन पुरुष बरेचसे की त्यांना किचनमध्ये लक्ष घालायला लागेल किंवा ते घालतात आणि हे चित्र बेटर व्हावं अजून महाराष्ट्राच्या बाहेर मुंबईच्या बाहेर हे मुंबईतलं म्हणते हो बाहेरचं अजूनही नाही म्हणत आहे हे मी मुंबईतलं म्हणते मग आता ह्याच्या पुढे काय प्लॅन्स आहेत करिअर वाईज एकतर असे काही प्लॅन्स आहेत का असे असतात का <laughs> नाही आय मॅ आय एम शुअर लोकांचे असत असतील माझे असे काही ग्रेट प्लॅन्स नाही आहेत पण मे बी वेब शोज मी आता थोडं वेब शोजकडे फोकस करण्याचा प्रयत्न करते बिकॉज एक वेगळं दालन खुलं झाल्यासारखं वाटतं आहे मला जिथे यु नो स्क्रिप्ट इज अ हिरो छान छान गोष्टी बघायला मिळत आहेत वय आणि सौंदर्याच्या काही ठराविक संकल्पनांच्या पलीकडे जाऊन माणसं वावरत आहेत ती यशस्वी होताना आपण बघतोय सो आय so, थिंक तिथे काहीतरी एक्सप्लोअर करायला मजा येईल आता पण मग उद्या समजा तुला अशी वेळ आली की तुला कार्तिकसाठी जास्त आणि मी तुला एवढं नक्की सांगू शकते की मुलं जशी जशी जाश वाढतात तस तशा फक्त गरजा बदलतात त्या कमी कधीच होत नाही हा म्हणजे तर अशी जर वेळ आली की कादंबरी तुला आता अभिनय करायला बाहेर पडता येणार नाहीये तुला दुसरं काहीतरी करावं लागणार आहे तर तू काय करशील मला असं आठवत आहे की तू एकदा काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केला होतास लिहिण्याचा प्रयत्न करणं आणि लिहिता येण्याच्यात फरक आहे ग आय एम शुअर sure, खूप लोक प्रयत्न करत असतात सो so, मला मला मा, मला माहीत नाही पण मी काहीतरी शोधेन आणि मी कार्तिकलाच सांभाळेन <laughs> काय काय मी शोधेन मला माहीत नाही ना, वेग वेग बट या तुम्हाला आयुष्य शिकवतं ना वेगवेगळ्या स्टेजेसवरती वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला करायला शिकवतं तुम्हाला माहीत नसतं की हे आपण करू शकलो असतो मुलंच शिकवतात आपल्याला म्हणजे मला असं विचारायचं की आत्ता ह्या स्टेजला तुला असं वाटतं का की ह्याच्यापेक्षा जर आपण एखादी नोकरी करणारी आली असतो की जी ठराविक वेळेला जाते आणि ठराविक वेळेला घरी येते असं मला नाही वाटत असं मला नाही वाटत मला माझं क्षेत्र आवडतं मला अभिनय करायला आवडतो मला पॅशनेटली त्याच्याविषयी जे वाटतं ते वाटतं आय थिंक आय कॅन डू अ गुड जॉब पण मी रोज सकाळी उठून साडेआठच्या कॉल टाईमला जाऊन दहा वाजता शिफ्ट एक्सटेंड होऊन फ्रस्ट्रे मी ते काम नाही करू शकत नॉट एनी मोर म्हणजे क केलं मी ते किंवा आय एम ग्लॅड की ते पण एक ओपन आहे म्हणजे ज्यांना ते करावंसं वाटतं आहे त्यांच्यासाठी ते असणार आहे कायम ओपन पण मी आत्ता ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आहे ते मला ते झेपणारं नाही आहे सो मी मला हे म्हणून मला नाटक आवडतं की ठीक आहे तुम्हाला काय तुम्हाला पैसे थोडे कमी मिळतात पण तुम्हाला श्वास चांगला घेता येतो यू आर नॉट स्ट्रेस्ड मला माहिती आहे की ह्या दिवशी प्रयोग नाहीये तर प्रयोग नाहीये प्रयोगाच्या आदल्या रात्री मला कोणीतरी फोन करून प्लीज उद्या प्रयोग करा प्लीज उद्या प्रयोग करा निदान अर्धा दिवस तरी द्या वगैरे हे माझ्या बरोबर नाही होणार आहे मी कार्तिक बरोबर एखादी गोष्ट आखली आहे तर ती त्या दिवशी होईल मला माझा फोन बंद करून ठेवायला लागणार नाहीये किंवा कुठल्याही एन्झायटी मध्ये जगायला नाही लागणार आहे की मला बोलतानाच हे होत आहे की थांब मला असं वाटतं की कुठल्याही आपल्या निर्णयाचे पॉझिटिव्ह आणि दोन्ही अर्थात अर्थात ज्या अशा पद्धतीने महिन्यात वीस दिवस काम करणाऱ्या आया आहेत त्यांना त्यातून निश्चितच काहीतरी चार गोष्टी शंभर टक्के म्हणून त्या ते करतायत किंवा शंभर टक्के निवडलाय शंभर टक्के आणि मी कायम म्हणते टू इच देअर ओन हो। त्याला टेम्परामेंट पण लागतं अगं यु नो मी किती आया बघितल्या आहेत की ज्या हे सगळं करून सुद्धा उत्तम यु नो सगळ्या गोष्टी अटेंड करतात मी ती सुपर वुमन आई बहुतेक नाहीये मी एका वेळेला एकच गोष्ट करू शकते मला ती बँडवेडच नाही मी एवढंच फक्त मनापासून म्हणू शकते की तुला ज्या ज्या पद्धतीने काम करायचंय ते तुला करण्याची मुभा आयुष्यभर मिळू खूप छान आहे थँक्यू बाई पण आड येतं का तुझ्या निर्णयांमध्ये किंवा तुझ्या करिअरमध्ये किंवा मूल वाढवण्याच्या तुझ्या सगळ्या सिस्टीम मध्ये तुझं बाई पण आड येत का okay. म्हणजे तू जर पुरुष असतीस तर कदाचित या सगळ्या सिच्युएशन कडे वेगळ्या पद्धतीने बघू शकली असतीस का किंवा वेगळ्या पद्धतीने फेस करू शकली असतीस का हो आड नाहीयेत पण पुरुषांना असतच ना ग हे की तो थकून आलाय ग सो त्याने दोन गोष्टी घरी नाही केल्या तर चालतात तू थकून आली आहेस नाही तू आत्ता आत्ता आली आहेस सकाळपासून तो तुझी वाट बघतोय तुम्ही वडील जेव्हा परत येतात तेव्हा असं मुलाला कोणी सांगत नाही आपण त्यांना म्हणतो थांब बाबा बाबा दमून आलेत बाबांना हातपाय धुऊ हो दे आधी त्यांना फ्रेश होऊ दे त्यांना आधी चहा पिऊ दे आई आली की आपण म्हणतो काय ग कधीपासनं तुझी वाट बघतोय हा फरक आहेच ना तरीही आहेच त्याचं काय करायचं <laughs> मी त्या दिवशी हे बघितलं कोणी आय थिंक ट्विंकल खानना कोणाचा तरी इंटरव्ह्यू घेत होती आणि ती म्हणाली की आपण आता सगळं करतोय आपण पैसे कमवतोय हे करतोय ते करतोय तरी पण उद्या जेवणात काय दुपारच्या जेवणाला काय बनवायचं हा प्रश्न का आहे आपल्याकडे <laughs> का कोणी दुसरी व्यक्ती सॉल्व्ह नाही करत आहे <laughs> प्लीज उद्या दुपारच्या जेवणाला काय करायचंय मला नाही माहीत खूप अनॉइंग प्रश्न आहे ना रोज 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 म्हणजे जरी तुमच्याकडे कुक असली तरी ती तुम्ही तुम्हाला विचार ताई काय बनवायचं म्हणा ना दादा काय बनवायचं एक एकदम असतंच ते म्हणजे आमच्या घरात मी समजा घरात बसून काम करत असेल आणि माझा नवरा घरात बसून काम करत असेल त्याचं वर्क फ्रॉम होम आहे माझं वर्क फ्रॉम हे मी टेलिव्हिजन सिरियसली लिहिते तरीही माझ्या घरातली प्रत्येक बाई येऊन मला प्रश्न विचारते कधी कधी असं होतं की मलाही तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे तर प्लीज तिकडे जाऊन प्रश्न विचार पण ते तसं होतं होत नाही व्हॉट हॅव वी डन टू आर सेल्स म्हणजे पूर्वी निदान तुम्ही कॉन एकच काम करत होतात मला कधी कधी असं पण वाटतं की ते बेटर होतं का वॉज दॅट मोर कन्व्हिनियंट की हे आहे हे, हे, हे करा शांतपणे आणि तुम्ही ते करा शांतपणे त्यात स्ट्रेस कदाचित कमी येत असेल म्हणजे अनेक गोष्टी एका वेळी कराव्या न लागण्याचा तो ती सोय त्यांच्याकडे असेल पण आता तशी परिस्थितीच उरली नाही आता तो काळ वेगळा होता काळ वेगळा होता सो so, मी अशा अनेक गोष्टी करून बघितल्या की चार्ट बनवून बघितले की मला विचारू नका हे बघा सोमवार ते शनिवार <laughs> असे मी एक दोन एक आठवडे फक्त करू शकले नंतर मला त्याचा कंटाळा यायला लागला मला असं वाटलं हे बनवा ना कोणीतरी सोमवार ते शनिवार हे आता वेगळं कोणीतरी <laughs> हे आता वेगळं <laughs> <हे आता वेगला laughs> जेवणाविषयी मला विचारू नका मला आय थिंक ना माझ कुकिंग बद्दलची अनास्था माझी तिकडनं आली आहे असं मला वाटतय मला कुकिंग मला आवडत नाही पण मला यात काहीच आश्चर्य वाटत नाहीये कारण माझ्या आजूबाजूला अशा अनेक जणी आहेत आणि मला असं वाटतं की आता निदान आपण हे ओपनली मान की, की मला नाही आवडत स्वयंपाक करायला आणि किंवा मला आवडतो पण तो, तो सकाळी उठल्यापासून ते करायला नाही आवडत करेक्ट, करेक्ट। म्हणजे मी माझ्या लहानपणी मुग्धा माझी मावशी उठ नाश्त्यानंतर जी बोलायची ती फक्त दुपारच्या जेवणाविषयी बोलायची दुपारची जेवण झाल्या जालया झाल्या ती रात्रीच्या जेवणाविषयी बोलायची आणि ती आयुष्यभर एवढंच बोलायची आणि मला असं वाटायचं दुसरे विषयच नाही आहेत बायकांकडे आणि मला असं वाटतं म्हणजे ते स्वयंपाकाविषयीची अनास्था तिथून आली आहे मा मला नाही माहिती मला नाही माहिती सो मी प्रेमाने एकाच व्यक्तीविषयी कुक व्यक्तीसाठी कुक करू शक स्वयंपाक करू शकते मॅम मुलासाठी तोही रोज नाही <laughs> खरंच नाही करू शकत रोज किंवा रोज त्याच्यासाठी मी एक पदार्थ बनवू शकते प्रेमाने एकाच व्यक्तीसाठी पूर्ण घरांच घरासाठी नाही कारण क्वांटिटी वाढली की माझं सगळं जजमेंट जातं त्याच्यातून तर काय काय काही का नाही पण मला एकच गोष्ट या सगळ्यामध्ये बरी वाटते की आँ... निदान ही वेळ प्रत्येकीवर यावी की हे ठरवण्याच्या अधिकार तिच्याकडे आहे की मला आज नाही स्वयंपाक करावासा असं वाटत ते उद्या मी नक्की करीन तर निदान ते ठरवता यावं ठरवायचा अधिकार आठ्यावर मा, मारण्याचा हे आता आपल्याकडे आलंय हिंमत हिंमत आली आहे आपल्याकडे असा अधिकार विधिकार <भी> <laughs> काही कह, नाही देत कोणी आपल्याला देत देत तो लागतो किंवा अशा प्रकारे इतका वाईट स्वयंपाक करायचा की उद्या कोणी म्हंटलच नाही पाहिजे तू कर आमच्या शाळेमध्ये असं आहे माहिती ना की तुम्ही कंपल्सरी घर सो कार्तिक वॉल्ड ऑफ शाळेत जातो सो तिथे तुला माहित असेल की वेगळी असते ती तुम्ही रोज डबा सगळ्यांचा करू सगळ्यांचा सो तुमचं तुमचा टर्न येतो सो तुमच्या टर्नला तुम्ही काय तुमचं काय कॅलेंडर असेल तर त्याचं तर त्या पोळी भाजी असेल तर पोळी भाजी तर भाजी असेल तर ओके भाजी मी करू शकते मुलांसाठी प्रेमाने आपण एक दिवस करतो पोळ्या मी नाही करू शकत ओके सो चाळीस पोळ्या ते म्हणाले की पण ते कंपल्सरी तुम्हाला तुमच्या हातच्या तो म्हणजे खाल्ल्या तर पाहिजेत त्या चाळीस पोळ्या <laughs> म्हणजे आय विल मेक शुअर की त्या घरी बनल्या आहेत माझ्या एका बाईने प्रेमाने बनवल्या आहेत पण त्या मी नाही बनवू शकत चाळीस पोळ्या मुलांच्या सो त्याच काय करायचं तर काही नाही करू शकत त्यामुळे ते, ते भातुकली आता मी माझ्या मुलाला जे दिले ते काही काळाने तोच म्हणेल चाळीस पोळ्या मी घेऊन करतो तू फक्त भाजी तुम्ही बघा मला मला नाही माहिती याच काय करायचं ते पण आहे त्याच्यामुळे कादंबरी तू आलीस आणि तू मोकळ्या गप्पा मारल्यास अशा प्रकारे बसून आपण समोरासमोर बोललो असं आपल्याला कधी वाटलं मागास कधी आपण असं बोलू कधीच त्यामुळे मला खूप छान वाटतंय बरं वाटतंय थँक्यू मला पण मजा आली आणि तुला आमच्याकडनं खूप शुभेच्छा आर पारहून की बात या आमच्या सेगमेंट कढनं आणि भेटू पुन्हा आजच कधीतरी छान yes. गप्पा मारायला यस yes. थँक्यू नमस्कार मी कादंबरी कदम आरपार या, या यूट्यूब चॅनलच्या वुमन की बात या सेगमेंटमध्ये मी आत्ताच येऊन गेले खूप छान गप्पा मारल्या मी आणि मुग्धाने अशा आमच्या अनेक मैत्रिणी इथे आल्या आहेत आणि त्यांनी आपल्या मनातल्या अनेक गोष्टी इथे शेअर केल्या आहेत मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत सो त्या तुम्हाला ऐकायच्या असतील तर नक्की सबस्क्राईब करा आर पार